देशाला गरज आहे, आज या मातीला तुमची गरज आहे. कारण का उद्याचा जर भारत आम्हाला बघायचा आहे, 21व्या शतकातला महासत्ता भारत आम्हाला 2020 ला बघायचा आहे. माझ्या लेकरांनो, जोपर्यंत तुम्ही तयार होणार नाही तोपर्यंत आमचा देश महासत्ता होणार नाही. कारण का तुम्ही घडला पाहिजे, तुम्ही घडला तर समाज घडेल, समाज घडला तरच माझा देश घडेल. लक्षात घ्या, आणि या देशाची ताकद तुम्ही आहात, या देशाचा आधार तुम्ही आहात, या देशाचं चारित्र्य आणि या देशाचे संस्कार तुम्ही आहात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज एक व्यथा मी तुमच्या समोर घेऊन आलोय. बाळानो बघा, फक्त डोळ्यासमोर तो दिवस आणा. घरी पळत पळत गेल्यानंतर घरामध्ये आजही सर माझं वय 41 वर्ष आहे, सर माझं वय 41 वर्ष आहे, 42 वर्ष मला संपली, पण आजही मी गाडीतून उतरतो. गाडीतून उतरल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर पहिली आरोळी माझ्या मुखामध्ये येते, आई 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 कुठं आहे. पळत पळत आईकडे जातो, आई कुठं आहे, आई कुठं आहे. आई दिसेनाशी झाली की मी सगळ्यांना विचारतो, आई कुठं गेली, आई कुठं गेली. कोण सांगतं इकडे गेले, कोण सांगतं तिकडे गेले. लगेच मी आईला फोन लावतो, आई लवकर ये, मी आलोय. आई लवकर ये, मी आलोय, भूक लागली. लक्षात घ्या, आज सुद्धा माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला वाटतं माझी आई घरी असावी. मी गेल्या माझ्या आईचा चेहरा पाहावा. तुमचंही तसंच आहे माझ्या लेकरांनो. घरी गेल्या बॅग ठेवता आणि पहिल्यांदा आईकडे पळत जाता. तुम्ही सगळेजण तसंच करता. लेकरांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला देव बघायचा आहे का? जर तुम्हाला देव बघायचं असेल तर मी तुम्हाला देव दाखवतो, या क्षणाला दाखवतो. आणि आजपासून त्या देवाचं दर्शन तुम्ही रोज घ्यायचंय. लक्षात घ्या की एक शपथ इथून घेऊन जायचंय. हा एक ही एक वेदना माझी इथून घेऊन जायची आहे. लक्षात घ्या, मी मोठमोठ्या व्याख्यानांच्या मध्ये ज्यावेळेला माझ्या समोर हजारो युवक असतो त्यावेळेला तिथं ही आरोळी ठकतो, त्यावेळेला तिथं ही डरकाळी फोडतो. लक्षात घ्या बाळानो, मंदिरात जाऊ नका असं मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. मंदिरात तुम्ही गेलंच पाहिजे, मंदिरात जाऊ नका असं मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. कुठल्या देवाचा उपवास करू नका असं मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे, तुम्ही उपवास करा. तुम्ही प्रत्येक मंदिरामध्ये जा, नक्की जा. नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही त्या देवीची आराधना नक्की करा. संकष्टी करा, अंगारकी संकष्टी करा, सगळं काही करा. कारण त्या निमित्तानं तुम्हाला देव भेटणार आहे, त्या निमित्तानं तुमच्या भेटीला देव येणार आहे. पण माझ्या लेकरांनो, खऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर आजपासून एक गोष्ट नक्की करा. रात्री झोपल्यानंतर तुम्हाला झोप लागेल, रात्री झोपल्यानंतर तुम्हाला झोप लागेल. सकाळी ज्या वेळेला डोळे उघडतील त्यावेळी अंगावरचं ब्लँकेट, अंगावरची चादर बाजूला करा. जसं असाल तसं उठा आणि जिथं आई आहे तिथं जा. आईच्या चरणाला फक्त हात लावा. 33 कोटी देवांचं दर्शन त्या आईच्या चरणावर झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, कुठंही फिरायची गरज नाही, देवाचं दर्शन कुठंही घेण्याची गरज नाही. रोज रोज सकाळी उठल्या इथं प्रत्येक मुलांना आज शपथ घ्यायची आहे. प्रत्येक मुलांना मनामध्ये साठवून ठेवायचा हा विचार. बस आज घरी गेल्या मी माझ्या आईच्या पायाला अगोदर हात लावणार आहे. कारण तिथं 33 कोटी देवांचं मला दर्शन होणार आहे. नंतर थोडस बाहेर या, 7 वाजले असतील, 7:30 वाजले असतील. ज्या बापानं अखंड आयुष्य तुमच्यासाठी घालवलं, लक्षात घ्या, त्या बापाच्या चेहऱ्याकडे एकदा बघा आणि त्या बापाच्या पायाला एकदा हात लावा. माझ्या लेकरांनो, त्या बापाच्या पायाला हात लावा. प्रत्यक्षात त्या गणपती बाप्पाचं दर्शन तिथं झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. लक्षात घ्या, एकदा कधीतरी त्या बापाला मिठी मारा. एकदा कधीतरी लक्षात घ्या, बापानं हजारो वेळा तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवलेला आहे. तुमच्या वडिलांनं हजारो वेळा तुमच्या केसातून हात फिरवलेला आहे. माझ्या लेकरांनो, कधीतरी तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांना, आता तुम्ही मोठे झालात म्हणून कदाचित तुम्ही लाजत असाल, पण एकदा तुमच्या वडिलांना या वयामध्ये मिठी मारा. वडिलांच्या चेहऱ्यावरून हात फिरवा, बघा त्यांच्या डोळ्यामध्ये घळ करून पाणी येईल. लक्षात घ्या, घळ करून पाणी येईल. जीवनाची धन्यता त्याला वाटेल, जीवनामध्ये आल्याचं सार्थक झाल्यासारखं त्याला वाटेल. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही शाळेमध्ये येता, तुम्ही आज पर्यंत गेटला त्या प्रवेशद्वाराला नमस्कार करतच आहात, पण सब पुढे आल्यानंतर जो शिक्षक तुम्हाला शिकवत असो अगर नसो, जो शिक्षक तुमच्या समोर येईल त्या शिक्षकांच्या पायाला हात लावा आणि पुढे चाला. बस या तीन दैवांचं, दैवतांचं दर्शन रोज घ्यायला विसरू नका. यालाच त्रिदत्त म्हणतात आणि या तिघांच्या मध्येच 33 कोटी देव आहेत. लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, हा पहिला मंत्र माझा घेऊन जायचा आहे. माणूस म्हणणं आम्हाला घडायचं असेल
तर या तीन देवांची आम्हाला अतिशय गरज आहे माझ्या लेकरांनो, अतिशय गरज आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला तुमचा मोठा भाऊ म्हणून विनंती करतोय. जगात सगळं काही करा, पण या तीन देवांना कधी विसरू नका, या तीन देवांना विसरू नका.